हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तर मी जात आहे आज माझ्या फॅमिली सोबत माझ्या फ्रेंड कडे। तिने घेतलेला आहे न्यू फ्लॅट, तर तिने आज आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं। हाऊस वॉर्मिंग आहे, गेट टुगेदर तिने ठेवलेलं आहे। तर तिच्या घरीच आज आम्ही जात आहोत आणि तुम्हाला पण दाखवते तिचं फ्लॅट। तर तिने फ्लॅट म्हणजे इथे जिथे मी राहते आमच्या सोसायटीमध्येच तिने फ्लॅट घेतलेले आहे। आणि तसं पण इथे बरेचसे फ्लॅट बनणं चालू आहे। तर हे जे जिथे तिने फ्लॅट घेतलं आहे ते न्यू बिल्डिंगच आहे। आणि आता तिथे पण बरेचसे लोक राहायला आलेले आहेत, तर तिने पण तिथेच फ्लॅट घेतलेला आहे। तर चला तिचं फ्लॅट तुम्हाला मी दाखवते। अरे हम लोग जा रहे हैं घर पर। अभी आंटी के घर पे जाना है ना हमें, उन्होंने न्यू फ्लैट लिया है उनका घर देखने के लिए। हाँ। तो हम अभी उनके घर में जाने वाले हैं, है ना। हाँ। आता मी जात आहो गिफ्ट घेण्यासाठी। तर इथे बरेचसे शॉप आहे, आता बघते इथे मला कसं गिफ्ट मिळते। तर चला दाखवते मला इथले शॉप। या लाईनमध्ये बरेचसे शॉप आहे। इथे सलून आहे, कपड्याचं शॉप आहे, गिफ्टचं शॉप आहे, हॉस्पिटल वगैरे सगळं इथेच आहे। तर पुढे एक गिफ्टचं शॉप आहे आणि त्याच्या अपोजिट साईडने पण आहे गिफ्टचं शॉप। तर आता एक दोन दुकान बघून घेते आणि जिथे चांगलं वाटेल तिथे मग तिथूनच घेणार। हा आहे माझ्या मुलाचा फ्रेंड आणि ही त्याची सिस्टर आणि त्यांची मम्मी आहे ही, जी की माझी फ्रेंड आहे। तर आता इथे ती माझी फ्रेंड पण इथेच गिफ्ट बघत होती आणि मग मी पण इथनंच बघत आहे। तर आम्ही घेतलेलं आहे आता गिफ्ट। तर आता निघत आहोत आम्ही। आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जात आहो फ्रेंडकडे। आमचं गिफ्ट वगैरे घेऊन झालेलं आहे तर आता तिच्याचकडे डायरेक्ट जात आहो। तर हे जे पुढे तुम्हाला टावर दिसत आहे, तर या टावरमध्ये राहते ती। तिने घेतलेलं आहे इथे फ्लॅट। तर इथे 3 BHK आणि 4 BHK फ्लॅट आहे। या टावरमध्ये करोडोचे फ्लॅट आहेत। तर आतमधनं कसं आहे फ्लॅट तर ते मी तुम्हाला आता दाखवते। तर चला आधी पुढूनच एंट्री करावं लागेल आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तिथलं गार्डन। आतमध्ये स्विमिंग पूल वगैरे आहे, तर सगळं मी तुम्हाला इथे दाखवते। आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि बघा सर्वत्र तुम्हाला हिरवगार दिसेल आणि बाहेर खूप छान अशी फ्रेश एअर असते, कारण झाडं भरपूर आहे इथे, त्यामुळे अशी काही ते डस्टची वगैरे अशी काही प्रॉब्लेम नाही आहे। माझी बेबी झोपलेली, कारण ती झोपलीच नव्हती घरी आणि बाहेर तिला छान थंडी थंडी हवा वाटली तर झोपली ती। येस तर तिचं फ्लॅट 10th माळ्यावरती आहे। तर लिफ्टची आम्ही वाट बघत आहो, लिफ्ट आली की आम्ही लिफ्टने जाऊया। अरे हो का नहीं जमेगा क्या है? आप लोग जाओ, मैं आती हूँ। इस ये है ना छोटा, बाद में आती हूँ। अच्छा तर फ्रेंड्स, जसं फ्लॅटमध्ये एंट्री केलं की पुढेच खूप मोठी विंडो आहे जिथे जिथनं खूप छान असा व्ह्यू दिसतो। तर तो व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवते। आणि हा आहे यांचा हॉल।
आणि खूप मोठा हॉल आहे यांचा. यांचं हे 3 BHK फ्लॅट आहे आणि इंटेरियर वगैरे सगळं यांचं झालेलं आहे जसं की तुम्हाला दिसत असेल. आणि हॉलला अटॅच किचन आहे आणि बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसत आहे. लेकचा व्ह्यू आहे इथनं तुम्हाला दिसत असेल, बाहेर लेकचा व्ह्यू दिसत आहे आणि खूप छान असा व्ह्यू आहे आणि खूप थंडी अशी हवा येत होती. आणि 10th माळ्यावरनं जर तुम्ही खाली बघाल तर असा व्ह्यू दिसतो. त्यानंतर आता किचनमध्ये जाऊया. तर ही आहे किचन आणि मुंबईमध्ये किचन थोडं छोटंच असतात आणि किचनमध्येच एक गॅलरी पण दिलेली आहे. पुढे काच लावलं आहे आणि त्याच्या मागेच गॅलरी आहे. तर चला आता तुम्हाला नेक्स्ट रूम दाखवते, म्हणजे हॉल आणि हॉलला अटॅच किचन आहे. आणि आता इथनं सरळ जर गेलं तर पुढे बऱ्याचशा रूम आहेत ज्या की मी तुम्हाला दाखवते आता. तर चला लेफ्ट साईडने बाथरूम दिलेलं आहे. तर इथे बाथरूममध्ये बाथटब पण दिलेला आहे. हा आहे बाथटब. आणि पुढे मिरर आहे. इथेच बेसिंग पण आहे खालीच. आणि इथे अंधार वाटत असल्यामुळे मग मी लाईट लावत होती पण इथे लाईट नव्हता तर त्यामुळे थोडं अंधार असा दिसत होता. तर आता हे आहे इथे, ही मास्टर बेडरूम दिलेली आहे. आणि इथे पण इंटेरियर झाल्यामुळे इथे सर्व अलमारी वगैरे बनवलेली आहे. आणि सेम व्ह्यू इथनं पण दिसते, लेकचाच व्ह्यू इथनं दिसत आहे. तुम्हाला दाखवते मी जवळून. तर इथे लेक दिसत आहे आणि पुढेच बरेचसे बिल्डिंगा बनणं चालू आहे, काम चालूच आहेत. तर आता नेक्स्ट रूम तुम्हाला दाखवते. तर ही आहे किड्स रूम आणि इथे पण सेम व्ह्यू लेकचाच दिसत आहे. आणि खूप छान इथे पण इंटेरियर केलेलं आहे. त्यानंतर ही आहे बेडरूम आणि बेडरूम मोठी आहे. इथनं पण लेकचाच व्ह्यू दिसत आहे. पुढे मिरर आहे आणि मिरर जर जेवढे जास्त आपण रूममध्ये लावतो तेवढे रूम मोठ्या दिसतात. तर यांनी पुढेच मिरर लावला तर त्यामुळे खूप असं छान वाटत होतं. आणि इथे कबड त्यांनी साईड साईडने बनवलेलं आहे कपडे कुठलं सामान वगैरे ठेवायसाठी. मुलं वगैरे आता जेवण करत आहे आणि मी इथनं लेक बघत आहे. अरे क्या खा रहे हो आप लोग? पूरा फिनिश करना है ठीक है. और जीशान पहचाना क्या? पहचाना नहीं, भूल गया जीशान हमें. हाँ अभी बड़ा हो गया है ना. काय खाते, काय चालते आंटी? आता मी पण जेवण करणार, मला लागली आहे भूक. आणि हे साऊथ इंडियन थाली आहे कारण माझे फ्रेंड साऊथ इंडियन आहे. तो फ्रेंड्स ये है मेरी फ्रेंड, इनका है ये घर और बहुत अच्छा है इनका घर, मतलब बहुत अच्छा लगा हमें. बहुत टाइम के बाद हम लोग मिले हैं. वैसे यहीं पे रहते हैं बट सब लोग इतना बिजी रहते हैं कि टाइम ही नहीं मिलता. और आज इन्होंने हमें बुलाया उसे थैंक यू सो मच. और ये भी मेरे फ्रेंड ही है और बहुत अच्छा लगा इन लोगों के साथ मिल के. कंग्रेचुलेशन.
हाँ नहीं नहीं तो मुझे भी अभी तर खाली आम्ही आलेलो आहोत आणि पुढेच गार्डन आहे. मुले इथे मस्त एन्जॉय करत आहे. माझ्या बेबीची पण आज मज्जाच आहे कारण तिला आज मस्त बाहेर फिरायला मिळत आहे. आणि तसं पण तिला बाहेर खूप छान वाटतं. ती घरात नाही राहायला पाहत. दरवाजा थोडा पण असा खुला झाला ना की बाहेर जायसाठीच करते ती. तर आज मस्त ती बाहेरच आहे खूप वेळपासनं. माझा मुलगा फ्रेंडच्या घरी जातो म्हणत आहे कारण त्याचे फ्रेंड म्हणत आहे की तू माझ्या घरी चल. मला विचारत होता मम्मी मी जाऊ का, कारण बऱ्याच दिवसाच्या नंतर त्याचे मित्र मिळाले. आमचं पिल्लू बघा कसं मस्त फिरतं इकडे तिकडे तिकडे तिकडे. हे आहे गार्डन आणि पुढे आतमध्येच गार्डनमध्येच आहे स्विमिंग पूल. तर इथे सर्वत्र बघा किती झाडे झाडे लावलेली आहे आणि पुढे स्विमिंग पूल पण आहे. तर चला स्विमिंग पूल पण दाखवते. हा मरी इवांश ए यू बेबी इकडे बघ मग सोना कुठे आली मग तू. अरे बाबले बाबले क्या कर रहे हो तुम लोग. एंजॉय करो आज ना है स्कूल में. उसके बाद मंडे का मंडे और कल आज हमारे घर से एसी आएगा. तो गाइस आज हम भी घर आएगा एसी. फिर क्या करेगा झुमेगा. तर हे मोठ्यांचं स्विमिंग पूल आहे आणि हे जे पुढे दिसत आहे हे छोट्या मुलांसाठी आहे स्विमिंग पूल. तसं इथे क्लब हाऊस आहे आणि क्लब हाऊसमध्ये पण स्विमिंग पूल आहे. पण ज्यांना क्लब हाऊसमध्ये जायचं नसेल तर मग ते इथेच करू शकतात. तर चला जायचं आता. चलो 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 हॅलो बेबी चमकूबाई. ओ चमकूबाई संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही जात आहोत घरी. आणि हे बघा उंच उंच इमारती. तर मुंबईमध्ये असेच उंच उंच इमारती असतात. तर तुम्हाला दाखवते. एक्झाम माहीत आहे खाया.